ऑगस्ट नोव्हेंबरला या राज्याचे नवीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजींनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री होण्यापूर्वी अवेळी पाऊस द्यावेला आला आणि 94 लाख हेक्टर जमिनीवरचं पिकाचं नुकसान झालं. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये प्रवास करताना उद्धवजी आणि पवारसाहेब दोघेही हे म्हणत राहिले की शेतकऱ्यांना 25,000 रुपये प्रति हेक्टरी आणि फळबागांना 50,000 रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. नागपूरच्या अधिवेशनामध्ये 6 दिवसाचंच अधिवेशन होतं. 6 दिवसापैकी एकही दिवस आम्ही ह्या विषयावर आवाज उठवणं बंद केलं नाही. परिणामी घाईघाईने त्याने कर्जमाफी घोषित केली. कर्जमाफी विषयामध्ये सुद्धा वारंवार प्रामुख्याने उद्धवजी, मला शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करायचा आहे, त्याला चिंतामुक्त करायचं म्हणत होते. आणि प्रत्यक्षामध्ये घाईघाईने अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नुकसान भरपाईकडून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी, नुकसान भरपाईकडून लक्ष बाजूला काढण्यासाठी घाईघाईत कर्जमाफी केली. ती कर्जमाफी फसवी कर्जमाफी आहे. ज्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांचा 7-12 कोरा होत नाही, हे पीक कर्ज माफ करतायत, मध्यम मुदतीचं कर्ज माफ करत नाही आहेत, हे 2 लाखाच्या वरचं कर्ज माफ करत नाही आहेत, हे प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देत नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 19-20 हे वर्ष महत्त्वाचं आहे, कारण 18-19 दुष्काळ होता आणि 19-20 अवेळी पाऊस आला. त्या दुष्काळामुळे आणि अवेळी पावसामुळे जो शेतकरी एका अर्थाने संत्रस्त आहे, त्याची कर्जमाफी करत नाहीत, त्याच्या कर्जमाफीला 5 हप्ते पाडून देत आहेत. अशी एका अर्थाने ही फसवी कर्जमाफी आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाला पाहिजे. अवेळी पाऊस तुम्ही विसरला की काय, ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि नियमितपणे कर्ज भरणाऱ्याला अनुदान मिळालं पाहिजे. आम्ही 25,000 रुपये दिलं होतं, तुम्ही 25,000 रुपये किमान द्या. खरं म्हणजे ही डिमांड तुम्हीच एका अर्थाने त्या ज्यावेळेला आम्ही केली कर्जमाफीची घोषणा, त्यावेळेला 1 लाख मिळाली पाहिजे, 50,000 मिळाली पाहिजे केली होती. तुम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मोर्चा काढताय, कुठेतरी मुस्लिम हे म्हणतात विरोधकांना आंदोलनाची सवय झाली पाहिजे, अशा पद्धतीने बोलताय. 5 वर्ष विरोधात राहून त्यांना सवय झाली नाही, पण आमचा मूळ पिंडच विरोधी पक्षाचा आहे आणि त्यामुळे मोर्चे काढणे, घोषणा देणं, पदरात पाडून घेणं हे आम्हाला नवीन नाही. त्यामुळे मुश्रीफांनी लवकरात लवकर ते विरोधी पक्षात बसणार आहेत, त्यामुळे आतापासून सवय करा. 5 वर्षात मात्र लागली नाही. सरकारला अल्टिमेटम काय द्याल? सरकारला अल्टिमेटम हा देऊ की मार्चच्या अधिवेशनापर्यंत ही कर्जमाफी जी फसवी आहे त्यातल्या सगळ्या त्रुटी, म्हणजे आमच्या कर्जमाफीच्या वेळेला तुम्ही म्हणालात की निकष लावले, त्याच्यापेक्षा भयानक निकष तुम्ही लावले. आमच्या कर्जमाफीच्या वेळेला तुम्ही म्हणालात की नाही 2 लाख 1.5 लाखापेक्षा जास्त द्या, तुम्ही 2 लाखापेक्षा जास्त देत नाही आहात. आणि माझा वारंवार मुद्दा आहे तो, नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळालं पाहिजे, त्याशिवाय कर्ज भरण्याचं प्रमाण वाढणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 19-20 हे वर्ष महत्त्वाचं आहे, त्याची कर्जमाफी झाली पाहिजे.